नमस्कार मी स्नेहा साम संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ब्लॉकेजेसबद्दल कळल्याबरोबर आता आपल्याला ऑपरेशन करायला लागू शकतं या विचारानेच आपण हैराण होतो घाबरतो आणि त्याचबरोबर आपण ऑपरेशनविषयी आणखी पर्याय आहे का याचा शोध घेतो ही, ही गोष्ट लक्षात घेऊनच माधवबागने संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही उपचारपद्धती विकसित केलेली आहे जी पूर्णपणे आयुर्वेदिक आणि संशोधनावर आधारित विना शस्त्रक्रिया अशी उपचारपद्धती आहे आणि ज्यामुळे दहा लाखांहून अधिक रुग्णांना अँजिओप्लास्टी आणि बायपाससारख्या शस्त्रक्रिया टाळण्यात यश आलेलं आहे ही उपचारपद्धती ब्लॉगेचेसचं निदान झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे का याच विषयावर अतिशय उपयुक्त माहिती देण्याकरता आज आपल्या सोबत आहेत माधवबाग खोपली हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि ओ पी डी हेड डॉक्टर दीपाली देशमुख दीपाली मॅडम पुन्हा एकदा स्टुडिओत स्वागत आहे थँक्यू नमस्कार चला तर मग चर्चेला सुरुवात करूया या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मात्र ज्यांना कुठलीही शस्त्रक्रिया न करता माधवबागचे उपचार ज्यांनी घेतलेत आणि आता एक आनंदी जीवन जगण्याचा का ही रुग्ण अनुभव घता है अशा एक रुग्णा मनोगत अपन ऐकूया रमेश शुक्ला है एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़ लिविंग फॉर सोसाइटी इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ मैं लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी लेकिन समटाइम्स लाइफ uh, थोड़ी सी अनप्रडिक्टेबल भी हो जाती है फर्स्ट जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट uh, uh, में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा एनजियोग्राफी हुई और एनजियोग्राफी में पता चला मुझे सेवेंटी और नाइन्टी परसेंट ब्लॉकेजेस है अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स uh, के लिए सलाह देने लगे कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं ऑल्टरनेटिव ट्रीटमेंट ऑल्टरनेटिव थेरेपीज़ ऑल्टरनेटिव मेडिसिन ढूंढने लगा इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि फान केयर माधव में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊँ फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधो में मिला जो मेरा वजन सेवेंटी के था छः दिन में ही छः सात किलो कम हो गए मेडिसिन रेगुलरली योगा डाइट वो जैसे ही माधव बाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कल्फूबाई पीक चढ़ते हैं हार्ट की वो थर्टी परसेंट ई होते हुए भी मैं माउंट कल्फुबाई पीक तक चढ़ के आया हूँ बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी जब तक हम ना चाहें और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए हमेशा पॉजिटिव रहिए बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट तर माधवबागमध्ये उपचार घेतलेल्या या रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात डॉक्टर खरं तर माधवबागमध्ये तेही हार्ट सारख्या किंवा हृदयरोगासारख्या आजारांवर विना ऑपरेशन किंवा विना कुठल्याही प्रकारच्या आणि आय। तेही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार कसं काय शक्य आहेत आणि खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे ही सगळी याबद्दल जरा विस्ताराने सांगा बघा हार्ट डिसीज किंवा तुमचे ब्लॉकेजेस हे काही सांसर्गिक रोग किंवा एपिडेमिक एंडेमिक डिसीज नाही आहेत तर इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावामुळे व्यायामाच्या अभावामुळे हा डिसीज होतो आता ब्लॉकेजेस कसे तयार होतात तर असं म्हणतात की ब्लॉकेजेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर ती आपाची चरबी आहे म्हणजे आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याची सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होत होत, होत तुमचे ब्लॉक तयार होतात म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतोय म्हणून व्यायाम म्हणून पथ्य म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे आता ब्लॉकेजेस काय होतं ब्लॉकेजेसमुळे तर रक्त पुरवठा हृदयाच्या मांसपेशीला जसा पाहिजे तसा मिळत नाही आहे आता हे ब्लॉकेजेस कसे असतात तर फॅट्स आहेत म्हणजे चरबी आहे चरबी कशी असते एकदम मऊ डेलिकेट एकदम कापसासारखी असते एका पाईपमध्ये आपण कापूस घालूयात आणि फोर्सफुली पाणी टाकूयात पाणी जाणार की नाही जाणार पण थोडं 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 जाणार जसं पाहिजे तसं जात नाही हा प्रॉब्लेम असतो तसंच ह्या ब्लॉकेजेसमुळे पूर्ण रक्तपुरवठा बंद झाला आहे असं नाही आहे तर थोडा थोडा रक्तपुरवठा जात असतो पण जसा पाहिजे तसा जात नाही म्हणून पेशंटला दम लागणे छातीत भरणे डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणे डावा हात दुखणे तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत दुखणे उजवा हात दुखणे घशात आवडल्यासारखं दुखणे किंवा छातीत जळजळ झाल्यासारखं होणे फक्त शोल्डर पेन होणे फक्त एल्बो जॉईंट पेन होणे चक्कर आल्यासारखं वाटणे धडधड होणे घबराट होणे पाय दुखणे पायावर सूज येणे अशी विविध लक्षणे दिसतात का बरं तर रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाहीये म्हणून ह्या ब्लॉकेजेसमुळे आता ह्या ब्लॉकेजेसचे जी सर्जरी सांगितली जाते ती असते बायपास सर्जरी तर बायपासमध्येच अर्थ आहे की एक मार्ग बंद आहे तर दुसऱ्या मार्गाने तिथे पोहोचणे म्हणजे आमच्या हॉस्पिटलच्या समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तो एक्सप्रेस हायवे बंद झाला दा तर खोपोली मार्गाने पुण्याला पोहोचणे म्हणजे तुमची बायपास सर्जरी आता बायपास सर्जरीमध्ये काय केलं जातं की ही ब्लॉक वाली आर्टरी पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून तिथे जोडून देऊन रक्तपुरवठा चालू करून दिला जातो म्हणजे महत्वाचं काय तर रक्त तिथं पोहोचणं गरजेचं आहे तर आपण इथे जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण माधवबाग हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतो त्यामध्ये डाएट एक्झरसाइज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि मेन आपली जी ट्रीटमेंट आहे ती पंचकर्माची आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्यानी काय होतं तर जास्ती जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो जास्ती जास्त रक्ताचा पुरवठा झालेला आहे पुढे अडथळा आहे रक्त पुढेही नाही जाऊ शकत आणि मागे ते नवीन 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 सगळे मागे मार्ग काढत हे नवीन मार्ग म्हणजेच तुमच्या नवीन नवीन रक्तवाहिन्या आहेत यालाच म्हणायचं न्यू कोलॅटर फॉर्मेशन म्हणजे नॅचरल वेनी बायपासच इथे घडून येते आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवला जातो आणि एक किंवा दोन पेशंटमध्ये नाही झाले तर असे लाखो पेशंट व्यवस्थित झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ही इव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहे रिसर्च ऑलरेडी झालेले आहेत आणि आपले जे रिसर्च पेपर आहेत जे वर्ल्डचं महत्त्वाचं जर्नल आहे हृदयासंबंधीचं लँडसेट म्हणून त्याच्यामध्ये आपला रिसर्च पेपर सबमिट झालेला आहे इंडियन हार्ट ऑफ जर्नल ब्रिटिश हार्ट ऑफ जर्नल पुन्हा अमेरिकन हार्ट अर असोसिएशन पुन्हा वर्ल्ड हार्ट काँग्रेस अशा विविध जर्नलमधून आपला रिसर्च पेपर सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे म्हणजे आपली ही जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट आहे त्याच्याने नॅचरल वेनी बायपास होते आणि त्याच्यामध्ये आपण इव्हिडन्स दाखवून पेशंटला improvement da conde नक्कीच तर डॉक्टर दीपाली म्हणाल्या त्याप्रमाणे माधवबागच्या लॅन्सेट इंटरनॅशनल जनरल ऑफ कार्डिओलॉजी ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि जे ए पी आय सारख्या विश्वविख्यात संशोधन विषयक रिसर्च पेपरद्वारे स्वीकृत केलेल्या तसंच संशोधनाद्वारे सिद्ध झालेल्या संपूर्ण हृदयशुद्धीकरण या कॉपीराईट प्राप्त विनाशस्त्रक्रिया चिकित्सेच्या सहाय्यानं हृदयरोग डायबिटीज बी पी कोलेस्ट्रॉल आणि अतिस्थूलता यासारख्या आजारांनी ग्रस्त दहा लाखांहून अधिक रुग्णांना यशस्वी ित्या उपचार मिळालेले आहेत आणि ते सुद्धा फक्त सात दिवसांमध्ये माधवबागची ही आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा तुम्हाला आजारातून मुक्त करण्यामध्ये कशाप्रकारे उपयुक्त आहे हे जाणून घेण्याकरता कृपया माधवबागच्या खोपोली इथे तसंच कोंढाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या किंवा फक्त तुम्हाला एक कॉल द्यायचा आहे शून्य दोन दोन चार आठ नऊ शून्य सहा दोन सहा दोन या नंबरवर माधवबाग हॉस्पिटलमधून डॉक्टर तुम्हाला स्वतःला कॉल करतील यानंतर डॉक्टर खरं तर तुम्ही ज्या चिकित्सेबद्दल सांगितलेलं आहे तर त्या त्यामध्ये नव्वद ते शंभर टक्के ब्लॉकेजेससुद्धा कशी काय बरीज होऊ शकतात म्हणजे हे एक पण एक वेगळं आश्चर्य आहे बघा ब्लॉकेजेस किती का असे नात हे ब्लॉक काय करतात रक्त की रक्तपुरवठा व्यवस्थित होऊ देत नाहीत आणि रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीला व्यवस्थित होत नाही म्हणून पेशंटला त्रास होतोय hmm. तर ब्लॉकेजेस म्हणजे रिसर्च काय सांगतो माहिती का सत्तर टक्केच्या पुढेच जर ब्लॉकेजेस गेले तरच ते प्रॉब्लेम करतात त्यावेळेसच पेशंटला लक्षणे दिसतात त्यावेळेसच स्ट्रेस ट्रेस पॉझिटिव्ह होते म्हणून ब्लॉकेजेस किती का असणार महत्त्वाचं काय तर तिथे सर्क्युलेशन होतं गरजेचं आहे तर आपण इथे आपल्या हा संपूर्ण हृदयशुद्धीकरणाने नॅचरल वेनी बायपास करून सर्क्युलेश वाढून देतो आणि दुसरं काम असेल हे ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्याचं म्हणजे ब्लॉकेजेस रिव्हर्स पण होतात म्हणजे ब्लॉकेजेस कमी झालेले पण दिसत आहेत त्याच्यासाठी आपण सिटी अँजोग्राफी नावाची टेस्ट करतो त्याच्यामध्ये आतून हे ल्युमेन खरंच हे ब्लॉक ब्लॉक करतात की नाही सर्क्युलेशन काही हॅम्पर है होतं की नाही हे आपण बघून घेतो ह्या आपल्या सात दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये एकदा आपण हे बघून घेतो आणि पुन्हा तीन महिन्यानंतर आपण सिटी अँजिओग्राफी रिपीट करतो तर त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के ज्यांचा ब्लॉक आहे त्यांचा पंधरा टक्के राहिला आहे अठरा टक्के राहिला आहे म्हणजे ॲव्हरेजली सत्तर टक्क्यांनी ब्लॉकेजेस कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याच्यामध्ये विथ रिपोर्ट्स आपण पेशंटला फरक दाखवतो म्हणजे हा सूर्य हा जयदरथ आपण इथेच दाखवून देतो <laughs> त्याच्यासाठी सिटी अँजिओग्राफी महत्वाची टेस्ट आहे आणि आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्याच्यानीच आपलं कोलॅट्रल फॉर्मेशन करून आपण हे नैसर्गिकरित्या बायपास करून देतो आणि डाएट एक्झरसाईज लाईफस्टाईल चेंज ह्यामध्ये तुमचं डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हे ब्लॉकेजेस आले कुठून आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होत आहे <laughs> त्याच्यासाठी डाएट बॉक्स आपण तयार केलेला आहे रिव्हर्स डाएट बॉक्स नावाचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये कॅलरीज सगळं डिफाईन केलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात पेशंटने तीन महिने कष्ट केले आणि खाल्लं तर आणि डाएट एक्झरसाईज ज्या गोष्टी आम्ही सगळ्या सांगितलेल्या आहेत तिथे शिकून दिलेल्या आहेत त्या घरी जाऊन सगळं फॉलो केलं तर नक्कीच हे ब्लॉकेजेस पण कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत ते विथ रिपोर्ट्स आपण थ्रू नक्कीच डॉक्टर तुम्ही जर तुमच्या हृदयातील ब्लॉकेजेस आणि त्याशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल आणि विना सर्जरी मुक्त होऊ इच्छित असाल तर आजच माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करा आणि त्याकरता तुम्हाला एकच काम करायचं मिस कॉल द्यायचा शून्य दोन दोन चार आठ नऊ शून्य सहा दोन सहा दोन या क्रमांकावर आणि माधवबागचे सगळे डॉक्टर्स जे आहेत ते लगेच तुम्हाला कॉल करतील डॉक्टर आतापर्यंत आपण खरं तर तसं पाहायला गेलं तर किती टक्के रुग्णांवर आपण ही उपचार पद्धती अवलंबली आहे आणि त्याचा सक्सेस रेट खरं तर किती आहे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं ओके आता माधवबाग हॉस्पिटलची सुरुवात झाली जानेवारी दोन हजार सहाला आणि मी ऑगस्ट दोन हजार सहापासून तिथे कार्यरत आहे तर माझ्या मी स्वत पाच लाखाहून अधिक हृदयरोग पेशंट बघितलेले आहेत आणि आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जवळजवळ दहा लाखाहून अधिक पेशंटची ट्रीटमेंट झालेली आहे तर मी जेवढे पेशंट बघिते त्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट पेशंट व्यवस्थित आहेत असं मला दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला सक्सेस रेट नाइंटी पर्सेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपण स स्ट्रेस टेस्ट टूडिकोजीएल एस कार्डॅक इम्पॅनोथोराफी व्हिओटू मॅक्स अशा वेगवेगळ्या टेस्ट करून पेशंटला फरक दाखवतो म्हणजे पहिल्या दिवशी स्ट्रेस टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये महत्वाचं काय काय बघायचं असतं तर मेट्स व्हॅल्यू आणि व्हिओ टू मॅक्स असं म्हणलं जातं की व्हिओ टू मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ आता व्हीओ टू मॅक्स किती हवा आहे तर थर्टी फाईव्ह एम एल पर के जी पर मिनिट इन मेल्स आणि थर्टी एम एल पर के जी पर मिनिट इन फिमेल्स व्हिओ टू मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ तर रिसर्च काय सांगतो एक एम एलनी जरी आपण हा व्हिओ टू मॅक्स वाढवला तरी पंधरा टक्क्यांनी रिस्क कमी होते इतकं याचं इम्पॉर्टंट आहे तर जेव्हा आपण सात दिवसाची निवासी चिकित्सा करतो त्याच्यामध्ये पाच एम एलनी ॲव्हरेजली हा व्ही ओ टू मॅक्स वाढताना आपल्याला दिसून येतो म्हणजे ज्यांचा व्हिओ टू मॅक्स सपोज पहिल्या दिवशी पंचवीस आहे तर तो, तो, तो शेवटच्या दिवशी तीस होतो आणि नंतर महिन्याभरामध्ये तो पस्तीस होतो म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण इव्हिडन्स बेस आणि फर्स्ट डे लास्ट डे सगळे रिपोर्ट्स करून फरक दाखवतो आणि सोबत आपण तीन महिने म्हणजे डाय हे तुमचे ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी किंवा हे सगळे रिस्पेक्टर रिव्हर्स होण्यासाठी जवळजवळ तीन महिने जातात कारण कुठलीही नवीन पेशी शरीरामध्ये तयार होण्यासाठी साठींटी टू वन ट्वेंटी डेज लागतात म्हणून पहिले पुढचे तीन फॉलोअप खूप महत्त्वाचे असतात त्याच्यामध्ये आपण जे डाएट सांगतो एक्सरसाइज सांगतो ते सगळं घरी फॉलो करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण एम आय बी पल्स नावाचा ना ॲप तयार केलेला आहे त्यामध्ये पेशंटला रोज लाइव सेशन होतात एक्झरसाईजचे जवळजवळ हजाराहून अधिक जास्त आपण डाएटचे लेसन्स त्याच्यामध्ये दे देतो रोज काय खायचं किती खायचं पेशंटचे रोज आपण पॅरामीटर्स बघतो आणि पुढचे तीन महिनेसुद्धा आपण पेशंट व्यवस्थित आहेत की नाही ते रेग्युलर फॉलोअप करतायत की नाही ते सगळं बघून घेतो आणि पेशंटचे रोजच्या रोज आपण सगळे डॉक्युमेंट्स घेतो आणि तीन महिन्यामध्ये हे ब्लॉकेजेस रिव्हर झालेले आहेत हे आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला दाखवून देतो तर माधवबागच्या या हृदयरोग निवारणाची ही जी काही उपचार पद्धती आहे संपूर्णपणे आयुर्वेदिक आहे संशोधना अंती केलेली आहे आणि याच उपचार पद्धतीविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत मात्र त्याआधी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर दीपाली खरं तर माधवबागमध्ये ही सात दिवसांची उपचार पद्धती असते तर ही किती आणखी किती काळ द्यावी लागते आणि उपचार पद्धती दिल्यानंतर त्याचा परिणाम किती दिवस टिकतो आता ही सात दिवसांची निवासी चिकित्सा असते आणि सात दिवसामध्ये आपण पेशंटला रिझल्ट दाखवतो म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट आणि शेवटच्या सातव्या दिवशी पुन्हा टेस्ट आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवला जातो आणि ह्या सात दिवसाची जी ही ट्रीटमेंट आहे म्हणजे आपण ही गाडी सर्व्हिसिंग करून घेण्यासारखी गोष्ट आहे आपण गाडी सर्व्हिसिंग करून देणार चालवायचं चा काम पेशंटचं आहे त्याच्यासाठी डाएट एक्झरसाईज लाईफस्टाईल आम्ही जे सांगितलेली आहे ती चेंज केली स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर फॉर आपण छान राहणार आहोत म्हणजे एक किंवा दोन दिवस आपण चांगले राहणार आहोत असं नाही आहे तर फॉरेवर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या राहणार आहेत म्हणजे याच्यासाठी महत्त्वाचं काय तर तुम्हाला फॉरेवर एक्झरसाईज करणं गरजेचं आहे म्हणजे खा पण सगळं संपवणं खूप गरजेचं आहे जर आपण ते संपवलं नाही तर शरीरामध्ये पुन्हा डिपॉझिट होणार आहे आणि पुन्हा हे सगळे त्रास चालू होणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला नेहमीसाठी काय करावं लागेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम सकाळी नाश्त्यापूर्वी आणि तुम्ही सांगितलं सगळं खाऊ शकता पण किती खायचं किती संपवायचं ते आपण ठरवलं तर नक्कीच आपण फॉरेवर चांगलं राहू शकतो आपल्याला पुन्हा दोन तीन महिन्यामध्ये हा त्रास होईल असं नक्कीच नाही आहे त्याच्यामुळे डाएट एक्झरसाईज प्रॉपर फॉलो केली तर आपण छान प्रकारे आपलं जीवन जगू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या ब्लॉकेजेसमुळे कधीच हार्ट अटॅक येत नाही त्याच्यामुळे त्याला घाबरण्याचं कारण नाही म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात हे असतं की ब्लॉकेजेस असले की मला हार्ट अटॅक येणार पण मी बरेच सगळे जवळजवळ नाईन टी पर्सेंट जेवढे पेशंट मी बघितलेले आहेत त्यांचे अँजिओग्राफीचे रिपोर्ट आपण जे बघितलेले आहेत तर त्यांची सपोज जर त्यांची अँजीओग्राफी पंचवीस सप्टेंबरला झालेली आहे आणि ते मला जवळजवळ दोन ऑक्टोबरला भेटलेले आहेत जर पंचवीस सप्टेंबरला जर त्यांची ॲक्ट अँजीओग्राफी झालेली असेल आणि ह्या ब्लॉकेजेस दिसले असतील तर रोज त्या ब्लॉकेजेसमुळेच जर हार्ट अटॅक आला असता तर रोज हार्ट अटॅक यायला हवा होता पण सांगायचा उद्देश की दोन तारखेपर्यंत जर त्यांना काही त्रास झालेला नाही तर ह्या ब्लॉकेजेसमुळे कधीच हार्ट अटॅक येत नाही मग हार्ट अटॅक कधी येतो तर हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे र हार्ट अटॅक येतो आता ही रक्ताची गुठळी कधीही केव्हाही कोणालाही कुठेही तयार होऊ शकते तर रक्ताची गुठळी ही रक्ताच म्हणजे रक्तवाहिनीमध्ये अडकली आणि त्याने टोटली ब्लड सप्लाय कट ऑफ केला सहा तासापर्यंत हृदयाच्या मांसपेशीला रक्तच मिळालं नाही त्या पेशी स्टारवेशनमध्ये जाणे म्हणजे हार्ट अटॅक आता हार्ट अटॅक कधीही केव्हाही कोणालाही कुठेही येऊ शकतो पण ब्लॉकेजेस हे क्रोनिक डिसिजेस आहेत ब्लॉकेजेसमुळे लॅक ऑफ ब्लड सप्लाय टुवर्ड्स हार्ट होतो म्हणजे कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो टोटली ब्लड सप्लाय कट ऑफ होत नाही ब्लॉकेजेस हे चरबीचे आहेत आणि हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे येतो म्हणून ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्याला खूप काही ब्लॉकेजेस ला घाबरण्याचं कारण नाही आहे ब्लॉकेजेस मुळे जो सर्क्युलेशन होत नाही ते इम्प्रूव्ह करणं हे आपण नॅचरल वेनी बायपास करून करून देतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो डॉक्टर खरं तर माधवबागमध्ये उपचार घेतल्यानंतर हार्ट कंडिशन कशा प्रकारे सुधारते आणि हे बघण्यासाठी काय आहेत त्यासाठी आपण वीओ टू मॅक्स जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं वीओ टू मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ स्ट्रेस टेस्ट करून घेतो टू डी को जी एल एस करून घेतो कार्डॅक इम्पॅन्डसोग्राफी टेस्ट करतो आणि सोबत सिटी अँजिओग्राफी नावाची टेस्ट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो डॉक्टर खरं तर आता एक uh, एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डॉक्टर uh, हृदयाशी uh -huh. uh, संबंधित आणखी uh, कुठल्या प्रकारची आजार किंवा आपण तसं असं म्हणूया की हे जे आपण इथे महत्त्वाचं बन म्हणतोय की आहार व्यायाम आणि नंतर मग ऑपरेशन असो तर या सगळ्यासाठी खूप खर्च असतो तर बागमध्ये याचा पण विचार केला जातो का प्रत्येक नक्कीच केला जातो म्हणजे जे सर्जरी वगैरे होते ना त्याच्या त्याच्या सहा पट कमी याच्यामध्ये आपली ट्रीटमेंट होऊन आपण पेशंटला फरक रिझल्ट दाखवतो त्याच्यामध्ये ज्यांचं मेडिक्लेम आहे आता आपलं हॉस्पिटल एन ए बी एच ॲक्रिडेशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे मेडिक्लेम होऊ शकतात नाईंटी पर्सेंट लोकांचे रिम्बर्समेंट होते बाकी दहा जणांची कॅशलेस सर्विस चालू झालेली आहे त्यासोबत ई एम आय होऊ शकतो लोन फॅसिलिटी आहे बजाज फायनान्स आहे असे वेगवेगळे ऑप्शन हे ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत ज्यांना एवढी कॅपॅसिटी नाही आहे ते पैसे भरण्याची त्यांच्यासाठी होऊ शकतात आणि त्यासोबत ज्यांचं बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत म्हणजे दारिद्रेषेखाली ज्यांचं नाव आहे त्याच्यासाठी आपण फ्री ट्रीटमेंट करतो तसे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल म्हणजे कुठलाही पेशंट की पैशा विना माधव ट्रीटमेंट होणार नाही असं नाहीये तर त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट्स असतील त्यांना खरंच गरज असेल आपल्या ट्रीटमेंट करण्याची तर नक्कीच आपण ती ट्रीटमेंट करून देतो आणि पेशंटला त्यांचं स्वास्थ्य जीवन जगायला नक्कीच मदत करतो शेवटी रुग्णाचं आरोग्य फार महत्वाचं आहे तर नक्कीच माधवबागच्या खोपली आणि कोंढाळी इथल्या हॉस्पिटलमध्ये सात दिवसांच्या निवासी चिकित्सेच्या मदतीने मधुमेहापासून मुक्त झालेल्या एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया गीता प्रकाश जैन मैं जलगांव से आई हूँ मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम ट्वेंटी परसेंट हो गया है तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं ट्वेंटी परसेंट आपका पंपिंग है ना काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह व्यवस्थित नाश्ता एक तो डाइट कम कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई शिकायत करने का मौका ही नहीं मिला और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन वो भी काफ़ी सराहनीय रही, रही मेरे लिए तो माधव बाग एक कम खाना गम खाना और दम जाना यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है नमस्ते जय जिंद तर डॉक्टर दीपाली जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की दिवसाचं आचरण हे सूर्याप्रमाणे करा एवढंच मी सांगेल जसं सूर्य माथ्यावर येतो तेव्हा तो पृथ्वी तलावर प्रकाश टाकतो त्याच वेळेस आपले स्राव स्रवत असतात त्यावेळेस पोटात काहीही अन्न टाकलं की त्याचं छान पचन होतं आणि जसं सूर्यास्त होतं तसं आग्णी कमी होतं तसं पोटातला पण अग्नी कमी होतं म्हणून रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या आधी असं जर केलं तर हे आपलं पचन जर व्यवस्थित नाही झालं तरच हे ब्लॉकेजेस स्टॉकेजेस सगळं होणार आहे त्याच्यावर पचनच व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सूर्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे नक्कीच डॉक्टर तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या सहाय्यानं आजारापासून मुक्त होण्याकरता किंवा किती खर्च होईल हे डॉक्टर दीपाली देशमुख यांनी सांगितलेलंच आहेत पण त्याचबरोबर आर्थ, आर्थिक अडचण जर असेल कुठल्याही रुग्णाला तर उपचारांपासून वंचित राहावं लागू नये याकरता माधवबागने तीसुद्धा सोय केलेली आहे माधवबाग हॉस्पिटलमध्ये बजाज फायनान्स लिक्वी लोन तसंच ई एम आय प्रक्रिया तसंच मेडिक्लेमसारख्या सुविधासुद्धा आहेत तेव्हा या सुविधांचा नक्की लाभ घ्या आणि आपल्या आजारांपासून मुक्त होण्याकरता एक पाऊल टाका त्याकरता फक्त मिस कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ शून्य सहा दोन सहा दोन या क्रमांकावर आणि माधवबागचे डॉक्टर्स तुम्हाला कॉल करतील यानंतर याशिवाय जर तुमचे टू डी इको अँजिओग्राफीचे रिपोर्ट्स वाईट असतील काही दोष असतील त्यात आणि तुम्हाला सर्जरी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला असेल तर अशा शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यायच्या आधी टाईम्स सारख्या पुरस्काराने गौरवलेल्या माधवबाग आरोग्य सेवे सेवा या संस्थेला एकदा नक्की भेट द्या आणि त्यांचं मार्गदर्शन नक्की घ्या कारण त्यांच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेने आजपर्यंत लाखो पेशंट्स बरे झालेले आहेत आणि तुम्ही देखील त्या लोकांपैकीच एक नक्कीच बनू शकता आणि त्याकरता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या पुन्हा एकदा मी तुम्हाला हा नंबर सांगते शून्य दोन दोन चार आठ नऊ शून्य सहा दोन सहा दोन या क्रमांकावर मिस कॉल द्या यानंतर आपण इथेच थांबतोय नमस्कार